नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत. 275 क्विंटल तूर विकणाऱ्या जगदीश राठीला अटक करण्यात आली आहे. शेगाव तूर घोटाळ्यात व्यापारी जगदीश राठीवर कारवाई करण्यात आलेली आहे. शेगाव तूर घोटाळ्यामध्ये जगदीश राठी याच्यावर आरोप सिद्ध झाले आहेत, त्यामुळे जगदीश राठीला अटक करण्यात आलेली आहे. शेगावचा तूर घोटाळा न्यूज 18 लोकमतनंच उघड केलेला होता आणि आता या सगळ्यामध्ये जगदीश राठी या व्यापाऱ्यावर आरोप सिद्ध झालेत आणि त्याला अटक करण्यात आली आहे. या व्यापाऱ्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या नाफेड केंद्रावर मोठ्या प्रमाणावर तूर घोटाळा झाला असल्याचं आता सिद्ध झालेलं आहे. शेगाव बाजार समितीचे व्यापारी जगदीश राठी यांच्याकडे शेती नसताना सुद्धा त्यांनी 275 क्विंटल तूर नाफेड केंद्रावर विकून शासनाची फसवणूक केल्याचं चौकशीमध्ये सिद्ध झालेलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट म्हणावा लागणार आहे, कारण न्यूज 18 लोकमतनंच हा सगळा घोटाळा जो आहे तो उघडकीला आणला होता. त्यानंतर या घोटाळ्याची चौकशी लागली होती. या चौकशीमध्ये अजूनही मोठे मासे गळाला लागणार असून सध्या व्यापारी जगदीश राठी यांनी 275 क्विंटल तूर खोट्या हमीपत्रावर विकून शासनाची फसवणूक करून मोठा आर्थिक फायदा करून घेतला असल्याचं सिद्ध झालंय. आणि या प्रकरणात व्यापारी जगदीश राठी याच्यावर विविध कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला अटक सुद्धा करण्यात आली आणि 2 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावण्यात आलेली आहे. आणि याविषयीच अधिक माहिती घेऊयात. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल कंधारे आहेत. प्रफुल्ल, आपण बघतोय न्यूज 18 लोकमतनं पहिल्यांदाच बुलढाण्यामध्ये झालेला तूर खरेदी घोटाळा उघड केला होता आणि त्याला आता यश आलेलं दिसतंय. या सगळ्यामध्ये व्यापाऱ्यावर कारवाई झाली, काय अधिक माहिती आहे? संदीप, निश्चितच अत्यंत मोठी आणि महत्वाची कारवाई या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण की जेव्हा तूर खरेदीचा हा सगळा जो कार्यकाळ होता यामध्ये आपल्याला माहिती आहे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाफेड केंद्रावर 3-3, 4-4 महिने आपली तूर घेऊन या ठिकाणी तात्काळात उभे होते. शेतकऱ्यांची तूर त्या ठिकाणी मोजल्या जात नव्हती, मात्र छुप्या मार्गाने व्यापाऱ्यांची तूर मोठ्या प्रमाणावर या नाफेड केंद्रावर खरेदी होत असल्याचा जो प्रकार आहे तो न्यूज 18 लोकमतनं उघड केला होता. अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी अनेक दिवसाचा जो काही खर्च आहे या गाडीचा असेल किंवा भाड्याचा असेल तो सोसावा लागत होता. तरीही जे नाफेडचे प्रशासन आहे ते प्रशासन या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. त्यातच बुलढाणा जिल्ह्यातील या शेगावच्या नाफेड केंद्रावर मोठ्या प्रमाणावर व्यापारी तसेच संचालक आपली तूर छुप्या मार्गाने विकत असल्याचं न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं होतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी लागली होती. अनेकदा याच्या चौकशीमध्ये सुद्धा अडथळे आणण्याचा जे काही प्रयत्न आहे तो प्रयत्न झाला होता. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करण्यात आला होता, परंतु वेळीच न्यूज 18 लोकमतनं पुन्हा या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला आणि या प्रकरणाच्या चौकशीमध्ये तपासामध्ये कुठंच खंड पडू दिला नाही. त्यानंतर आता या चौकशी अंती आता जे संचालक आहे निलेश राठी यांचे बंधू आहे जगदीश राठी, व्यापारी आहे जे बाजार समितीचे आणि यांनी त्यांच्या नावावर 1 एकर जमीन नसताना सुद्धा तब्बल 275 क्विंटल तूर या नाफेड केंद्रावर विकल्याचं आता सिद्ध झालं आहे. आणि याच अनुषंगाने जे बुलढाणा जिल्ह्याचा आर्थिक गुन्हे शाखा आहे या आर्थिक गुन्हे शाखेने जगदीश राठींवर विविध कलमांवर फिर्याद या ठिकाणी दिली होती. त्यानुसार शेगाव पोलीस स्टेशनमध्ये यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे आणि त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा ठोठावण्यात आली आहे. त्यामुळे एकंदरीतच जे काही शेगावच्या नाफेड केंद्रावर झालेला तूर घोटाळा आहे हा आता सिद्ध होताना पाहायला मिळतोय. संचालक निलेश राठी असतील, त्याचबरोबर श्रीधर पाटील असतील, यांच्यावर विविध आरोप या ठिकाणी केल्या गेलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणामध्ये आता आणखीही जे मोठे मासे आहे ते गळाला लागण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. संदीप, अगदी प्रफुल्ल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय एका व्यापाऱ्यावर कारवाई झालेली आहे, मात्र आरोप अनेक जणांवर आहेत. त्यांची चौकशी कुठपर्यंत आले आणि तू आता सांगितल्याप्रमाणे अजूनही काही मासे गळाला लागण्याची शक्यता आहे, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे, या सगळ्याबद्दल जरा सविस्तर सांगा. संदीप, खर तर या ठिकाणी जे व्यापारी संचालक आहेत निलेश राठी आणि श्रीधर राठी यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या स्वरूपाची बातमी सुद्धा न्यूज 18 लोकमतनं लावून धरले. संपूर्ण प्रकरणाचा सुरुवातीपासूनच तपास जो आहे आणि पाठपुरावा आहे हा न्यूज 18 लोकमत करतच आहे. या दोन्ही संचालकांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातच आता हा जो व्यापारी आहे जगदीश राठी यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. जे 2 संचालक आहेत त्यांना अद्याप कुठल्याच प्रकारची अटक झालेली नाहीये. जामिनासाठी ते मोठ्या प्रमाणावर इकडे तिकडे फिरताना पाहायला मिळत आहे, परंतु याही व्यतिरिक्त अनेक असे व्यापारी आहेत किंवा धनाढ्य शेतकरी आहेत त्यांनी इतर शेतकऱ्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर तूर विकल्याचा समोर आलेला आहे, परंतु अद्याप त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई झालेली नाही आहे. त्यामुळे एकंदरीतच जे काही प्रशासन आहे ते चौकशीचे जे काही अधिकारी नेमलेले आहेत त्यांनी सखोल जाऊन चौकशी
चौकशी करण्याची गरज आहे, कारण की या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डावलून व्यापारी आणि धनाढ्य शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर या ठिकाणी विकलेली आहे. नाफेडच्या केंद्रावर जे तुरीचे दर होते ते 5050 होते, एकीकडे खासगीरित्या शेतकऱ्यांकडून 3000 दरम्यान तूर खरेदी केली जात होती आणि हीच तूर लगेचच दुसऱ्या दिवशी या नाफेड केंद्रावर 5050 रुपयाला विकली जायची. म्हणजे संदीप जर आपण विचार केला तर एकाच दिवसामध्ये एका क्विंटल मागे 2000 रुपयाचा फायदा या ठिकाणी हे जे व्यापारी आहे संचालक आहे करून घेत होते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारची या ठिकाणी सुविधा दिली जात होत्या, त्यामुळे एकंदरीत शेतकरी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला होता, हवालदिल झाला होता. परंतु या संपूर्ण प्रकरणावर आता मोठ्या प्रमाणावर प्रकाश पडताना दिसत आहे. प्रशासकीय यंत्रणा न्यूज 18 लोकमतमुळे हलताना दिसत आहे. न्यूज 18 लोकमतच्याच बातमीचा आधार घेऊन या ठिकाणी या प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी चौकशीची मागणी केली होती आणि त्यानंतर आता हा संपूर्ण जो प्रकार आहे तो उघडकीस आला आहे. गुन्हे दाखल झाले आणि अटक होऊन आता PCR सुद्धा या व्यापाऱ्यांना मिळालेला आहे, त्यामुळे एकंदरीत त्यानंतरही आणखी कारवाई या ठिकाणी होणार आहे हे आता निश्चित झालंय. संदीप अगदी प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर न्यूज 18 लोकमतनं तूर घोटाळा जो झाला होता, तूर खरेदी घोटाळा झाला होता याची बातमी गेले अनेक दिवस दाखवली होती. यामध्ये ही बातमी लावून सुद्धा धरलेली होती आणि त्याचाच इम्पॅक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरल्यानंतर प्रशासनानं या सगळ्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशी झाल्यानंतर जगदीश राठी या व्यापाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. शेगाव तूर घोटाळ्याच्या बातमीचा इम्पॅक्ट न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरली होती आणि त्याचाच इम्पॅक्ट होताना दिसतोय. अजूनही काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे, चौकशी सुरू आहे, मात्र शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम न्यूज 18 लोकमतनं वारंवार केलेलं होतं आणि त्याच बातमीचा इम्पॅक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. Thank you.